हाय फ्रेंड्स, मी उत्तल जोशी। या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत आणि कंपनीची निवड झालेली आहे तर कोणती कंपनी परीक्षा घेणार आहे ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। त्याआधी व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, सर्वांनी शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। बी पब्लिकेशन पुणे यांनी TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे आणि याच्यामध्ये TCSने घेतलेल्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये माढा, त्याच्यानंतर जे इतरही जसं ITIची परीक्षा आहे, WRDची परीक्षा आहे, या सर्व परीक्षांचे पेपर स्पष्टीकरणासह दिलेले आहेत आणि या नंबरवर त्यांना व्हॉट्सअपला मेसेज करा, माझं नाव सांगा, तुम्हाला डिस्काउंट मिळेल। तसंच ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरसुद्धा हे पुस्तक उपलब्ध आहे आणि सर्व पुस्तकांच्या दुकानावरही उपलब्ध आहे। तर बी पब्लिकेशन पुणे यांनी TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे। तर या ठिकाणी पहा सकाळी वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी 24 डिसेंबर 2022। तर जंबो भरती होणार 774 पदांसाठी, हे फक्त कोल्हापूर जिल्हा परिषदचं बरं का। कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये एकूण किती पदं आहेत तर 774 पदं आहेत आणि TCS कंपनीवर नोटर भरतीची जबाबदारी। तर कोल्हापूर जिल्हा परिषदची जी परीक्षा ही TCS कंपनीमार्फत घेतली जाणार आहे। जे मी हेडिंग दिलं होतं कंपनीची निवड, ती कोल्हापूर जिल्हा परिषदेने TCS ही कंपनी निवड केलेली आहे। आता तिथले जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहे सामान्य प्रशासनचे, त्यांनी काय माहिती दिली पहा। तर जिल्हा परिषद नोटर भरतीसाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कागदपत्रे संकलित केली जात आहेत। नोटर भरतीसाठी कंपनी निश्चित करण्यात आली म्हणजे ती TCS। आता या कंपनीबरोबर करार करणे बाकी आहे, ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येत आहे। रोस्टर तपासणीबाबत सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या, यासाठी सुट्टीच्या दिवशी कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहे। मनीषा देसाई उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग, म्हणजे ही ऑथेंटिक माहिती आहे, त्यामुळेच मी अधिकाऱ्यांच्या नावासह तुम्हाला माहिती दिलेली आहे। आणि जाहिरात 1 ते 7 जानेवारीच्या दरम्यान येईल, परीक्षा मार्च महिन्यामध्ये होईल। तरी पुढे पाहूयात आपण काय दिले। तर राज्य शासनाने जाहीर केलेल्या सूचनेनंतर नोटर भरतीला मुहूर्त मिळाला आहे। जिल्हा परिषदेची आज अखेर 826 पदे रिक्त आहेत, त्यापैकी 80% म्हणजे 774 पदांची भरती केली जाईल। साधारणपणे एप्रिल 2023 अखेर निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत। मात्र या सर्व नोटर भरतीत रोस्टरची अडचण येत आहे। आज अखेर निवड झालेल्या कर्मचाऱ्यांच्या निवडीचे आदेश मद्रास वर्ल्ड ट्रस्टने माढविले आहेत, मात्र कर्मचारी संख्या मोठी असल्याने या आदेशाची शोधाशोध सुरू झाली। सुट्टीच्या दिवशी कागदपत्रांचा शोध घेतला जाणार आहे। अनेक वर्ष नोटर भरतीची मागणी होत होती, सर्व सरकारांनी नोटर भरतीची घोषणा केली, अर्ज माढवले व नंतर परीक्षांना स्थगिती दिली। आता पुन्हा ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। जिल्हा परिषदेकडे 19 प्रवर्ग व 49 प्रकारची पदे आहेत। एकूण मंजूर पदांची संख्या 2657 इतकी आहे, यातील 1831 पदे भरली असून 826 पदे रिक्त आहेत। यातील 774 पदांसाठी नोटर भरती होणार आहे। या नोटर भरतीसाठी TCS कंपनीची निवड करण्यात आली, त्या अनुषंगाने सर्व खाते प्रमुख व कंपनीचे प्रतिनिधी यांच्यामध्ये चर्चा झाली। यावेळी जाहिरात प्रसिद्ध करेपर्यंतची जबाबदारी ही जिल्हा परिषदेची राहणार असून पेपर तयार करणे, परीक्षा घेणे, केंद्राची निवड करणे व अंतिम निवड यादी देण्यापर्यंतची जबाबदारी कंपनीवर सोपवण्यात आली आहे। म्हणजे पेपर कोण तयार करणार आहे तर कंपनी तयार करणार आहे, हे लक्षात असू द्या। म्हणजे TCS पॅटर्ननुसारच आपल्याला अभ्यास करावा लागेल। पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील रिक्त जागांसाठी परीक्षा होणार आहे। साधारण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात यासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे, तर उर्वरित पदांसाठीची जाहिरात ही फेब्रुवारीत प्रसिद्ध केली जाईल। दरम्यान सर्वच पदांची नोटर भरती करण्यापूर्वी सध्या कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची संवर्गनिहाय माहिती व निवडीबाबतची कागदपत्रे मागवण्यात आली आहेत। जर तुम्हाला आरोग्यसेवक, आरोग्यसेविका यासाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स लावायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्यसेवक, आरोग्यसेविका रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या। याच्यामध्ये आरोग्यशास्त्र, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी, मराठी व्याकरण या 4 विषयांचे तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ आणि PDF नोट्स मिळतील आणि याची फी फक्त 1500 रुपये मी ठेवलेली आहे। अतिशय कमी दरामध्ये तुम्हाला 4 विषय मिळतील आणि कालावधी 4 महिने आहे। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।